लेट्स प्ले ग्लोरी आणि त्यांच्या विरुद्ध टीम कॉर्नेल स्मॅशर्स बघूयात कोण जिंकेल ही मॅच आणि बॉलर निखिल स्ट्राइक एंडला बॅटर गणेश लेट्स प्ले एक इम्पॉर्टंट मॅच आणि पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल एक महत्वाची मॅच आहे बहु ग्लोरिया टीमने पण चांगला परफॉर्मन्स केला आहे कॉर्नेल स्मॅशर्सनी पण चांगली फाईट केली आहे या बॉलवर पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि इकडे मात्र कमबॅक केलं बॉलर निखिलने इकडे पण एक चांगला लेग ब्रेक वळवला तिकडे पुन्हा एकदा निखिलने बॉल वळवला आणि स्ट्राइक एंडला बॅटर इकडे मोये मोये डायरेक्ट हिट लागलाय जरूर बट नॉट आउट ए प्रभू इट्स अ फनी व्हिडिओ मोये मोये गणेश आणि सागरची काय नजर होती दोघांनी अगदी क्विक रन कंप्लीट केले बॉलर पुन्हा एकदा निखिल स्ट्राइक एंडला गणेश या बॉलवर एक चांगला उडवला फटका बॉल हवेत आहे आणि तिकडे चार रन कॉर्नेल पण मॅच सोडणार नाहीये आणि आठ रन झालेत या बॉलवर पण बॅट चेज घेतली गेली आणि बॅटर गणेश आउट ओ यू टी निखिलने एक इम्पॉर्टंट विकेट मिळवली हलका लेग ब्रेक फिरवला आणि तिकडे चांगली कॅच पकडली अगदी हलकी कॅच गणेश मात्र मैदानाच्या बाहेर जातील बिग विकेट डाऊन आठ रन झालेत न्यू बॅटर अक्षय वन टू गो पहिली ओव्हर झाली आणि आठ रन चला थोडं फास्ट खेळायचंय
अजय स्ट्राइक एंडला बॅटर सागर, या बॉलवर पण बॅकफूटला आले, अगदी हलकं ढकलला तिकडे आणि रन. सिंगल कॉर्नर स्मॅशर्सला पण एक चांगलं टार्गेट, चार ओव्हर एक 50 तरी पाहिजे, 50-60 रन्स तरी पाहिजेत. या बॉलवर पण एक चांगला ऑफब्रेक आतमध्ये आणला अजयने आणि थांबवला. चांगली पिचिंग, या बॉलवर एक फ्लॅट, चांगला फटका 6 रनसाठी. अक्षयने अगदी प्रॉपर पंच केला, अक्षयने हातामध्ये हँड ग्लोव्स घातले असं वाटतं, ऑपरेशन थिएटर मध्ये आलोय, त्याची स्टाईल आहे. या बॉलवर पुन्हा एकदा एक चांगला कव्हरला फटका आणि तेवढीच चांगली फिल्डिंग तिकडे, रन सिंगल. या बॉलवर पण आणि इकडे अंपायर ओके, सवय, त्यांनी पण क्रिकेट खेळलाय. इकडे पण एक चांगली पिचिंग पाहिली गेली अजयची आणि ही ओव्हर पण संपली, रन झाले 17, 2 ओव्हर 17 रन. बॉलर राज, स्ट्राइक एंडला बॅटर सागर. सेवन्टीन स्ट्राइक एंडला सागर. या बॉलवर पण बॅटला फिरवली गेली आणि तिकडे अरुणने चांगली कॅच पकडली, बॅटर आउट. सागर पहिल्याच बॉलवर एक मोठी विकेट मिळवली आणि चांगला बॉल फिरवला मात्र तिकडे राज. राजने पहिल्याच बॉलवर राज केलंय, गुड बॉलिंग. या बॉलवर पण एक समोर चांगला सिसीरने आल्या आल्या मात्र बॅट फिरवली आहे. सिसीर सी फॉर सिक्स, सिसीर वेल प्लेड. आणि या बॉलवर पण एक चांगली बाउंड्री, 4 रन. सिसीरने पूर्ण स्कोर कार्ड हलवला आणि एक चांगली बॅटिंग केली, अफलातून बॅटिंग, वेल प्लेड. सिसीर सर्वांना खुश केलं या मॅच मध्ये येऊन. तिकडे कॉल दिला सिसीरने आणि सिसीरला पण माहिती आहे की कॉल इम्पॉर्टंट आहे, नाहीतर विकेट जाऊ शकते. या बॉलवर पण समोर उडवला आणि या बॉलवर पण एक चांगला फटका, 4 रन. वेल बॅटिंग सिसीर. सिसीरने पूर्ण शेअर मार्केट हलवून टाकलं. सिसीर कडे बघितलं मला हॅरी पॉटरची आठवण झाली, सेम टू सेम पिक्चर मधला हिरो वाटतोय, अगदी लुक तसंच आहे. यानंतर टॉस साठी अल्पाइन टायटन्स आणि सीझर किंग. आणि इकडे बॉल फिरवला राजने पण, गुड बॉलिंग राज, बट वेल प्लेड. सिसीर साठी एकदा टाळ्या वाजवा, सर्वांना खुश करून गेला. रन झाले 31, 31 रन झाले त्या फलकावरती. ट्रॉफी, मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी पाहिजे.
न्यू बॅटर तन्मय. या बॉलवर एक चांगला फटका आणि तिकडे बाउंड्री. अक्षयने काय फटका खेळलाय. इकडे पण बॉल थोडा फिरला आणि रन मिळणार नाहीये. तिकडे स्कोर आतापर्यंत 36. प्रतीक बॉलिंग साठी या बॉलवर पण कव्हरला खेळलेत आणि तिकडे बॅटर आउट. ओ युटी. अक्षय पण मैदानाच्या बाहेर जाईल. छत्तीस रन झालेत. बॉलर प्रतीक स्ट्राईक एंडला तन्मय. की इम्पॉर्टंट बॉल एक 50 पर्यंत जाऊ शकतो स्कोर, बट टचअप देणं गरजेचं आहे. 45 वरती स्कोर गेला पाहिजे. या बॉलवर तिकडे आणि बाउंड्री. 4 रन. 40. 40 रन झालेत. इकडे पण बॅटची आणि बॅटर इकडे आउट होईल. आणि या बॉलवरती पण 40 रन झालेत. 41 चं टार्गेट. एक चांगलं किपरने अरुणने चांगलं करून दाखवलं. 41 रन्स करायचे आहेत. सचिन कुठे असतील त्यांनी कृपया मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज इथे आणून द्यायच्या. सचिन नाही तर त्यांना प्लेयरला मॅन ऑफ द सिरीजच द्यावं लागेल. लवकर लवकर स्टार्ट करायचं आहे. आपण 6 मॅच डिले आहोत सकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि लाईटच्या प्रॉब्लेममुळे. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. खूप चांगली पहिली इनिंग झाली आहे. निखिलने बॉलिंगमध्ये कमाल केली आहे. बघू आता बॅटिंगमध्ये काय करतात ते. राकाकडेच का. गणेश सावंत पहिलीवर घेऊन येतात. अनंतम मधला फास्टेस्ट बॉलर बोलायला काही हरकत नाही.
आपले सर्वांचे लाडके हितेन शहा विथ फॅमिली आलेले आहेत मॅच बघायला, त्यांचे खूप खूप स्वागत. आणि त्यांच्या मागून अजून एक मोठं व्यक्तिमत्व येत आहे, चालत येत आहे, आम्हाला वाईट वाटतंय. निलेश शेलार आलेत. ट्रॉली मागवायला पाहिजे होती. निलेश दादा, थँक्यू. आलेले सर्व आमचे लेडीज स्टाफ, आपलं पण स्वागत आहे. आमचे सर्व बिल्डिंगचे मेंबर्स जे पण क्रिकेट खेळतात त्यांच्यासाठी पण टुर्नामेंट ऑर्गनाईज करतो आपण. शिल्लर साहेब, आपलं पण स्वागत आहे. आज ऑल ओव्हर सर्व रेजन्सी अनंतमचे प्लेयर्स, मेंबर्स, ज्यांना क्रिकेट खेळायला आवडतं, काही जणांना बघायला, त्यांचं पण स्वागत. बॉलर गणेश, स्ट्रायकिंगला निखिल. या बॉलवर व्हाईट बॉल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक्स्ट्रा रन्स आणि गणेश शहा कुठेतरी एक्स्ट्रा रन्स मात्र मॅचमध्ये पुन्हा एकदा कलाटणी घेतली आहे आणि रन्स आले आतापर्यंत तर 3 रन मात्र एक्स्ट्रा आलेत. स्ट्राइक इनला बॅटर निखिल. या बॉलवर बोल्ड आउट आणि बॅटर आउट. ओ यू टी गणेश ने काय सेलिब्रेशन केलं. या बॉलवर पण ग्राउंड स्ट्रोक खेळले गेले समोर आणि तिकडे थांबवलंय. गणेशला पण माहिती आहे 41 करायचे, त्यामुळे कुणाला या लोकांना कुठेतरी टास्क आहे. ग्लोरिया मात्र टीमला पण डिफिकल्ट आहे, थोडं टास्क आहे, रन्स इकडे करणं कठीण आहे, बट प्रयत्न करावे लागतील. या बॉलवर देखील अगदी भन्नाट वेग आणि थांबवलंय. परफेक्ट यॉर्कर, चांगली बॉलिंग. इकडे पण परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला आणि गणेश ही ओव्हर आपण पाहिलं एक चांगल्या पद्धतीने पाहिली गेली आहे. आतापर्यंत 4 रन. ग्लोरिया टीमला पण कुठेतरी जिंकण्याकरिता रन्स करावे लागतील. इकडे पण आणि सिसीर मात्र तिकडे बॉलवर पोहोचलेत. वन टू गो. इकडे पण कव्हरला खेळले गेलेत आणि रन्स पहिली ओव्हर संपले. 6 रन. गुड बॉलिंग गणेश, चांगली ओवर टाकली. आता मात्र 35 करायचे 18 बॉल मध्ये. ग्लोरिया टीमला 18 बॉल 35 करायचे.
इकडे नो बॉल, बॉलिंग साठी सिसीर येतात आणि सर्व हळूहळू आपली ऑडियन्स पण इकडे वाढतीये. इकडे समोरून लेग ब्रेक चांगला सिसीरने वळवला, गुड बॉलिंग. कॉर्नेल पण मॅच सोडणार नाहीयेत. स्ट्राइक एंडला कुणाल, इकडे पण बॅट फिरवले बट तिकडे व्हाइट बॉल. इकडे पण पुन्हा एकदा आपण पाहिलं तर रन्स सोळा बॉल मध्ये 32 रनची गरज आहे. पुन्हा एकदा व्हाइट बॉल, आता मात्र 16 बॉल 31 करायचे आहेत. ही चार बॉल खूप महत्वाचे आहेत बॉलर सिसीरचे. स्ट्राइक एंडला विनीत, आणि इकडे बॅटरला बाहेर जावं लागेल. विनीतला सिसीरला विकेट मिळतीये. मॅच कुठेतरी पुन्हा एकदा कलाटणी घेतली आणि स्कोर रन झालेत 10. रन झालेत आणि 14 बॉल मध्ये 31 करायचे आहेत. 14 बॉल मध्ये 31 करायचे. 10 बॉल पण आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाइट बॉल. इकडे पण ग्राउंड स्ट्रोक खेळले गेले आणि स्ट्राइक एंडला फेकी गेली बट रन सिंगल मिळेल तिकडे. चांगली मॅच कॉर्नर स्मॅशर्स आणि ग्लोरिया यांच्यामध्ये ही लढताना पाहायला मिळतीये. बॉलर सिसीर इकडे पण लेग ब्रेक चांगला फिरवला आणि तिकडे ओव्हर झाली आहे. 12 बॉल मध्ये 29 रनची गरज आहे. बारा बॉल 29 करायचे. चांगली ओढ टाकली सिसीरने पण ह्या ओव्हर मध्ये 6 रन खर्च केले. आता मात्र 12 बॉल 29 स्ट्राइक एंडला बॅटर आहेत प्रतीक. इकडे पण व्हाइट प्लस 1, 2 रन ने फुटेज दिला. आता मात्र 12 बॉल मध्ये 27 रनची गरज आहे. बिग फाइट काटे की टक्कर या बॉलवर पण व्हाइट बॉल. परफेक्ट यॉर्कर सिद्ध, गुड बॉलिंग. स्ट्राइक एंडला बॅटर कुणाल. या बॉलवर पण कुणालने टॅप केला आणि
इकडे पण रन्स या बॉलवर पण व्हाईट बॉल आता मात्र 8 बॉल मध्ये 22 रनची गरज आहे. 8 बॉल 22 हे दोन बॉल इम्पॉर्टंट आहेत. कुणाला एकतरी मोठा स्ट्रोक कन्वर्ट करावाच लागेल भाऊ. आणि इकडे पण चांगली पिचिंग आणि तिकडे रन सिंगल रन मिळेल. 7 बॉल मध्ये 21 रनची गरज आहे. वन टू गो. इम्पॉर्टंट मॅच इम्पॉर्टंट बॉल आणि या बॉलवर पण एक चांगला फटका खेळले गेलेत. बट रन तिकडे सिंगल. शेवटचे 6 बॉल आणि 20 रनची गरज आहे. 6 बॉल 20 बघूयात कोण जिंकेल ही मॅच. हाय वोल्टेज मॅच पाहायला मिळतीये. उद्या पण मेगा फायनल असणार आहे. उद्या संडे फंडे सुपर संडे. चॅम्पियन कोण होईल उद्या ही टुर्नामेंट आज लिमॅन ब्रिज टर्फने ऑर्गनाईज केली आहे. चॅम्पियन ऑन टर्फ आज सर्व त्यांचे टर्फचे ऑर्गनायझर्स आणि त्यांनी सर्व ऑफिशियल्स. चला मॅच थोडी फास्ट खेळवायची आहे. अजून 7 मॅचेस खेळवायचे आहेत. गोमांतिक सागोती रेस्टॉरंट मालवणी इंडियन चायनीजचं एक चांगलं सोनल बिझनेस पार्कमध्ये आहे. त्यांनी पण आपल्याला जे स्पॉन्सर केलं आहे. त्यानंतर रॉयल डोसा आणि रॉयल इस्टेट. त्यानंतर सिस्टम फॅमिली रेस्टॉरंट आणि कल्पेश तांबोळी यांचं. त्यानंतर टर्फ प्रीमियर लीग सीझन 2 ने पण आपल्याला जे येणाऱ्या 25, 26, 27 ऑक्टोबरला त्यांची टुर्नामेंट आहे. बॉलिंग साठी सागर 6 बॉल मध्ये आणि पहिल्या बॉलवर बॅटर आउट. कहाणी में ट्विस्ट. पाच बॉल मध्ये 20 रनची गरज आहे. आणि 5 बॉल मध्ये 20 रन्स करायचे आहेत. नॉट आउट. हॅलो. 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 तीन बॉल मध्ये 19 करायचे आहेत आणि मॅच कुठेतरी कॉर्नर स्मॅशर्सने फाइट केली. सागर या बॉलवर एक चांगला 6 पिचर अभी बाकी आहे. 2 बॉल तेरा आहे. आणि या बॉलवरती पण 6. 1 बॉल मध्ये 7 रन करायचे आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर अरुण
कंपल्सरी चेसिंग आहे. आता बॉलरने जर कुठला एक्स्ट्रा नाही टाकला तर मॅच जिंकू शकतात, बट एक्स्ट्रा टाकला तर मॅच फिरू शकते. बॅटर अरुण, अरुण दाखव करून, आणि अरुणने दाखवलं करून, जर जिंकले तरच मॅच फिरू शकते. अरुणनी मॅच अशी फिरवली आहे आणि बॉलर पण अंडर प्रेशर मध्ये आहेत. सागर आणि ही मॅच जिंकले कॉर्नर स्मॅशर्स. हार्ड लक टीम ग्लोरिया, बट फाईट केलं. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. चांगली मॅच झाली, थँक्यू सो मच. चला नेक्स्ट मॅच आपण सीझर आणि अल्पाईन आपण, आणि या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच सिसीर बोस.